झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्या मुंबई नाशिक पुण्यात किंवा औरंगाबाद मध्ये गृहनिर्माण प्रकल्प अनेकांना जमलेला आहे, परंतु तुम्ही चक्क उत्तर प्रदेशामध्ये स्वतःचा गृहनिर्माण प्रकल्प उभा केला, काय होता याचा अनुभव? मी ऍक्च्युअली दिल्लीमध्ये म्हणजे नोएडामध्ये मी प्रोजेक्ट करतो, सेक्टर 77 मध्ये सामान्य 750 फ्लॅट त्या ठिकाणी बांधतो। आज मराठी माणूस त्या ठिकाणी जाऊन काम करणं एवढं सोपं नाही आहे, तरी आज आपण त्या ठिकाणी उत्तर प्रदेश पुण्यात तरी आपण खूप सक्सेसफुल आहोत। आज मला आवर्जून सांगावं असं वाटतं की मला जवळजवळ 70% फ्लॅट माझे ऑलरेडी बुक झालेत। त्याचं रिझन का? मी रिझन एकच सांगू शकेल की लोकांचा असणारा विश्वास, कारण त्यांना वाटते मराठी माणूस कुठेही आपल्याला फसवणार नाही, मराठी माणूस आपल्याला कुठेही फसवणार नाही हा उद्योग जगतामध्ये असलेल्या इतर व्यावसायिकांचा विश्वास। आणि तो तुम्हाला आवर्जून का सांगा असं वाटतो की त्या त्या ठिकाणी आपण पहिल्यापासून म्हणजे बिल्डिंग माझं आयआयटी अप्रूव्ड आहे, कुणाच्या बिल्डिंग नाहीत। आरसीसी बाकीच्यांचं तुम्ही माझं जाऊन बघा, मी इथं वायसराने पुण्याहून नेले की आरसीसी कन्सल्टंट, त्यांनी त्या ठिकाणी मला डिझाईन दिलं की ज्याच्यामुळे माझी कॉस्ट सामपणे 10 ते 15 कोटी रुपयांनी वाढली, पण मी एकच त्या ठिकाणी पाहिलं की नाही, कारण जो अर्थफेक्ट झोन आहे त्या ठिकाणी मी चांगलं स्ट्रक्चर देणार। आज 750 फ्लॅट प्रत्येकाच्या घरात 3 लोक म्हणले तरी 1800 लोकांचं जीवन माझ्यावर अवलंबून आहे, त्यामुळे मी त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज अजिबात करणार नाही। त्यामुळे जी क्वालिटी ज्या तरणे आपण त्या ठिकाणी करतोय लोकांचं क्वालिटी, चारने प्रॉफिट कमी झाला तरी हरकत नाही, परंतु ग्राहकाचं समाधान हेच अंतिम ध्येय आहे, आणि ते पहिल्यापासून ठेवलंय आणि ते सगळ्या सेक्टरमध्ये ठेवलं। व्यवसायात यशस्वी व्हायला नशिबाचा भाग किती? तो खूप आहे, आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की शम दत्तगुरूंची कृपा, आणि मला 2001 साली श्री सद्गुरू शंकर मला समाधीच्या दंकवडीचा त्याचं मी चेअरमन ट्रस्टी झालो। मला आज सांगावं असं वाटतं की ज्यावेळेला मी ट्रस्टी झालो आता आणि आताचा संपूर्ण मला महाराजांची सेवा करून त्या ट्रस्टचं पण काम करायला मिळालं। साहेब आता मी त्यावेळेला होतो, त्यावेळेला 20 लाख रुपये FDI होत्या ट्रस्टमध्ये, आज मी जवळजवळ 2.5 कोटीच्या पुढे मी पार केलं, एवढं करून मी 10 कोटीची बिल्डिंग बांधली बाजून। आज मठामध्ये कार्यक्रम वेगळे केले, सगळं केलं। आज मी माझ्या परमेश्वरावर श्रद्धा आहे, खूप आहे। आज मी तुम्हाला तुमच्या कार्याची प्रेरणा तुम्हाला आजही परमेश्वराकडनं मिळते का? तुम्हाला असं वाटतं की दोन गोष्टी आहेत, मला गट फिलिंग्स किंवा स्वतःचं माझं एक ज्याला आपण एक म्हणतो सिक्सन्स तुम्हाला स्वतःला आहे, मला येणारी संकटं पण समजतात आणि हे संकट येणार आहे त्याला मी आधीच प्रिपेअर्ड असतो, कारण त्या व्यवसायामध्ये मी पूर्णतः गुंतून गेलो। हे तुम्हाला सिक्सन्स कधी येतं? तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णतः डुंबून गेला असाल तर तुम्ही त्या पूर्णतामध्ये अडकला असाल तर मी तसं व्यवसायामध्ये पूर्णतः मी संपूर्ण गेलो डुंबून गेलेलो आहे। मी 8:30 माझा दिवस सुरू करतो, रात्री 9 वाजेपर्यंत मी तर असतो। मी 8:30 दिवस सुरू करायच्या आधी माझं म्हणजे बाकी ठिकाणी दुर्लक्ष काही नसतं, मी रोज कुटुंबाकडे लक्ष देतो, माझा सकाळी 6 वाजता उठून योगा असतो, मी संपूर्ण जिम करतो, त्यामुळे मला नशिबाने आज काही त्रास नाही आणि त्यामुळे दिवसभर मी 24 तास उत्साहाने काम करू शकतो। पण तुम्ही व्यवसायामध्ये मी डुंबून गेल्यामुळे आपण ज्याला म्हणतो की मला कळतं की काय संकट येणार आहेत, काय नाही होणार आहे, कशा रीतीने होणार आहे, आणि साहजिकच म्हणजे परमेश्वराची त्या आशीर्वाद असेल तर तुम्ही करू शकता, तुम्हाला संपूर्ण आश्चर्य वाटेल। 5-स्टार हॉटेल आपलं अलिबागचं रिसॉर्ट आहे संपूर्ण पल्लवड, आज त्या दत्त मंदिर उद्घाटनाला मानता हो, दत्त मंदिर आहे त्यामुळे दादाजी वैशंपा यांची माझ्यावर खूप कृपा आहे, त्यांनी स्वतः आणून त्या ठिकाणी दत्ताची प्रतिष्ठापना केली। आज त्यामुळे त्या संपूर्ण रिसॉर्टमध्ये एक प्रकारची शांतता तुम्हाला मिळेल। आज लोक आवर्जून आले की त्या ठिकाणी आरती जातात, म्हणजे कुठल्या रिसॉर्टमध्ये आरती नसेल तिथे सकाळी 7 ला संध्याकाळी 7 वाजता आरती होते। तुम्ही परदेशात व्यवसाय वाढवलात, सेशेल्समध्ये वाढवलात, मॉरिशसमध्ये व्यवसाय तुम्ही करताय, घानामध्ये तुमचं एक मोठं प्रोजेक्ट आहे, या सगळ्या ठिकाणची कार्यसंस्कृती वेगळी आहे, कसं जुळवून घेतलं या सगळ्याशी? मी बेसिकली मगाशी म्हटलं त्यामुळे व्यवसायामध्ये म्हणजे वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये मी आहे, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे, रिअल इस्टेटमध्ये आहे, हॉटेल्समध्ये आहे, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आहे, आता कुकीजच्या बिस्किट ह्याच्यामध्ये आता मी आता मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येतोय, तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये असणारे वेगवेगळे इंटरनॅशनल ब्रँड्स मी आणले बरोबर। आपण म्हणलात ते शेसरचे RIMC म्हणून जे आहे हॅम्बर्ग बेग्स एक मोठी कंपनी आहे, ती आज माझ्यावर आहे, त्याच्यात मी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आज इंडियामध्ये बरीच हॉटेल ऑपरेट करतो। दुसऱ्याची फ्रँचायझी घेताना आपलं रिस्क एक्सपोजर कमी होईल हा व्यावसायिक हेतू किंवा धोरणाचा भाग? रिस्क एक्सपोजरपेक्षा मला संपूर्ण ग्रोथ प्लॅन माझा लवकर होऊन मला त्या ठिकाणी एक वेगळं इंटरनॅशनली ज्याला म्हणतो प्लॅटफॉर्म उभा राहतो, आणि प्लस मला टर्नओव्हर जो आहे माझा तो संपूर्ण मी खूप मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो। त्याचं उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे आता इंडियामध्ये आता कुकीज मॅन्युफॅक्चर होत नाही, इम्पोर्ट्स होतात,
आता मलेशियन कुकीज ज्या ठिकाणी मिळतात तो मलेशियन टीन जो आहे तुम्हाला 225 रुपयाला मिळेल आता मार्केटमध्ये त्याची टेस्ट कुकीज बनवणार आता कुकीज आणि समजा माझ्या कुकीजची टेस्ट तुम्ही बघा मी आणतोय आम्ही बेसिकली म्हणतो की व्हॅल्यू तुम्हाला कुठली बॅकग्राऊंड नसताना तुम्ही याच्यात उडी घेतली उडी घेतली कारण त्याच्यामध्ये असं आहे की डॅनकेक म्हणून जी पोर्तुगालची कंपनी आहे लिस्बॉनला त्यांचं मोठं आहे युनिट ते 80 देशांमध्ये आता एक्सपोर्ट करतात त्यांचा आता टर्नओव्हर तिला 600 कोटीच्या आसपास आहे ते आज त्यांचा जवळजवळ 90% एक्सपोर्ट आहे इव्हन इंडिया एशियन कंट्रीजमध्ये पण त्यांचा प्रचंड प्रमाणात एक्सपोर्ट आहे मग आम्ही ठरवलं की इंडियातच कारण सुरू करायचं इंडियामध्ये आपण सुरू करू आता खोपोलीला आपला ऑलरेडी सगळ्या शेड्स तयार झाल्यात मशिनरी पण आली या दिवाळीला तुमच्याकडे गिफ्ट हॅम्पर जो आहे तो आमचा संपूर्ण कुकीजच येईल कारण सगळीकडे आम्ही तो कारण कुकीज मध्ये आपण येण्याचं समोर कारण पण सांगतो आता सांगणे 40% यंग जनरेशनची लाईफस्टाईल टोटली आता बदलत चालली त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये पिझ्झा पास्ता बरिस्ता कॉफी शॉपी कुकीज या सगळ्या याच्यामध्ये एक तो ट्रेंड त्यांच्यामध्ये आला आहे तो शेवटी आता मी दिस इज द राईट टाईम टू कम ते म्हणून मी येतो मी नुसतं कुकीज नाही बनवणार मी या ठिकाणी स्विझ रोल्स आहेत मग स्विझ रोल्स कुठे मिळणार नाही तुम्हाला ते आहेत नंतर माझे कपकेक्स आहेत नंतर लेडी फिंगर बिस्किट आहे की जे इटालियन तुम्हाला लिडिटी किंवा याच्यामध्ये जे संपूर्ण सूपमध्ये वापरलं जातं जो इवन आपलं क्रॅकर्स बिस्किट आहे त्याच्यानंतर कुकीजमध्ये पण जैन कुकीज पण आपण आणतो की ज्याला एगलेस आपण म्हणतो त्या पण कुकीज आपण त्याच्यामध्ये आहेत तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती आपण येतो आश्चर्य असं वाटतंय की एखाद्या व्यवसायात पडल्यानंतर त्याचा तुम्ही किती बारकाईनं अभ्यास करत असता हे सगळं ह्या तुमच्या पॅशनवरनं लक्षात येतं का आश्चर्य बघा शिरूरसारख्या अत्यंत छोट्या गावातून कनिष्ठ मध्यम वर्गातून धंद्याची कुठलीही पार्श्वभूमी नसताना अर्न आणि लर्न करत तालुक्याच्या गावातून आपल्या बुजरेपणावर मात करत एक तरुण मुलगा पुण्यात येतो चार ठिकाणी नोकऱ्या करतो तांत्रिक ज्ञान मिळवतो आणि त्याहीपेक्षा एक आत्मविश्वास मिळवतो की आपल्याला आयुष्यात मोठं व्हायचंय आणि जे जे ग्राहकाला द्यायचंय ते सर्वोत्तमच असलं पाहिजे याचा ध्यास घेत इंटरनॅशनल ब्रँडशी स्वतःचं नाव जोडत हॉस्पिटॅलिटी इन्फ्रास्ट्रक्चर रिअल सेक्टर या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आता खाद्यपदार्थ बनवण्याच्या इंटरनॅशनल चेनचं भारतातलं प्रतिनिधित्व आणि चेन उभी करतो 40 ते 50 कोटीचा फेरा लिल्या चुकवताना स्वतःचा आत्मविश्वास तांत्रिक ज्ञान आणि त्याहीपेक्षा परमेश्वरावर असलेली अगाढ श्रद्धा जे जे कुणी ही मुलाखत पाहत असतील त्यांना एक खात्री नक्की पटली असेल की मराठी माणूस उद्योगात अजिबात मागे नाही किंबहुना त्याची स्वप्न आता लोकल पासून ग्लोबल बनलेली आहेत विनयजी आज आमच्याशी ज्या गप्पा मारल्यात तुमच्या व्यवसायाची जी सगळी गुपितं आमच्याशी शेअर केली त्याबद्दल हार्ट टू हार्टच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मनापासून आभार धन्यवाद झी 24 तास एक पाऊल पुढे